रामनवमी आहे, थोड्या वेळात रामनवमीला सुरुवात होते. जय श्रीराम, जय जय श्रीराम. 75% लोक जेवून आलेले आहेत, 25% लोक उपाशी दिसत आहेत. मंचावरती तर आम्ही सगळेच उपाशी आहोत, त्यामुळे जरा आवाजामध्ये फरक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्मिताताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने आजची सगळी महायुतीची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित त्यांचा अतिशय दणदणीत भाषण आपण याकडे ऐकलं. ते गुलाबभाऊ, अनिल दादा, सर्व आमदार, माजी आमदार, ते उल्हासदादा येटेना माजी खासदार, सर्व पक्षांचे नेते, आपले उमेदवार स्मिताताई आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, इतके जण बोललेत त्यामुळे आता मी काय बोलू असा प्रश्न माझ्यासमोर आहे. गुलाबभाऊ, अनिल दादा आणि सगळ्यांनीच उल्लेख केला निष्ठेचा. आणि खरंय, गेल्या वेळी तिकीट जाहीर झालं, मेळावे झाले, पोस्टर बॅनर छापले गेले, मिरवणुका निघाल्या गेल्या गावोगावी, आणि मागच्या शेवटच्या दिवशी, अगदी शेवटच्या दिवशी पार्टीने निर्णय बदलला. स्मिताताई यांचं तिकीट बदललं. पुढे अवघड प्रश्न होता, हा निर्णय अवघड होता, पण हा निर्णय झाला. तसा गेल्या वेळी हरिभाऊंसाठी झालेला होता. गुलाबभाऊ बरोबर आहे, किशोरप्पा मागच्या वेळी रावेर मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी जसं स्मिताताईंचं तिकीट त्या ठिकाणी कमी झालं, तसं हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कमी होऊन रक्षाताईंना शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यावेळेला लोकांमध्ये आक्रोश होता, गावकऱ्यांमध्ये आक्रोश होता, कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश होता, किंवा असं का हरिभाऊ चार वेळा निवडून आलेले आहेत, मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का कापता. पण पक्षाने निर्णय घेतला, तिकीट कापलं गेलं. मी त्या दिवशी रात्री 11 वाजता तिथे गावामध्ये गेलो, सगळं गावाबंधू आगमनच्या अंतर सगळे कोशीचे लग्न लोक जमलेले आहेत, राग मनामध्ये होता, संताप होता. मी गेलो, त्याला समजवलं, हरिभाऊने सुद्धा त्याला समजवलं. हे 2 दिवस गेले, 4 वेळा 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार असलेला माणूस, पण 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले, प्रचाराला निघाले, रात्रंदिवस त्यांनी रक्षाताईंचं काम त्या ठिकाणी केलं, रात्रंदिवस काम केलं, प्रचार केला. ते थांबले नाही, ते थांबले नाही की बाबा माझं तिकीट कसं कापलं गेलं, त्याचं कारण द्या, माझ्यावर काय अन्याय झाला. ते प्रचाराला लागले. स्मिताताईचं तेच झालं. उदय बापूच्या वेळेला काय नाही, 2 दिवस थोडं राग आलं, नाराज झाले, तिसऱ्या दिवशी अतिशय जोमाने कामाला लागले, प्रचार केला. आपल्या मतदारसंघातून जवळपास 50,000 मतांचं लीड अंबडनेरमधून, 47,000 मतांचं लीड त्यांनी अंबडनेरमधून त्या ठिकाणी दिलं. त्याला म्हणतात निष्ठा. ही पक्ष निष्ठा, ही घरी निष्ठा आहे आणि तुम्ही निष्ठेच्या गप्पा करता. मला आठवतं यांना चाळीसगावकरांना म्हणजे खासदार आहेत उन्मेश दादा, भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला, 2 महिने झाले असतील, विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यांना आपण तिकीट दिलं. खरं म्हणजे त्यावेळेला कर्ज साहेबांनी विरोध केला, त्यांचा उमेदवार तो सुरेशी होता चाळीसगाव मधला, हे म्हटलं नाही, याला आपण शब्द देऊन घेतलेला आहे, तिकीट याला द्यावं लागेल. विचारा त्यांना आता जाऊन, त्यांनी नाही सांगा असेल करून. विधानसभेची आमदारकी त्यांना दिली, तिकीट त्यांना दिलं, त्यांना निवडून आणलं, आमदार झाले. चाळीसगाव मध्ये अनेक लोक होते, तिथे सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष पक्षाचा झेंडा घेऊन तिकडे प्रत्येक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पासून तर आमदारकी खासदारकीपर्यंत नाचत आहेत. अनवाणी पायाने काही कार्यकर्ते गरीब जोडे विचारते, झेंडा घेऊन त्या ठिकाणी पक्षाचा वावा करतायत, जिंदाबाद करतायत, ते काहीच नाही आहे. 40-45 वर्ष झाले पक्ष स्थापनेपासून, जनसंघापासून दिवा घेऊन फिरताय. चाळीसगावमध्ये कार्यकर्ते मोठी शृंखलाच आहे, मोठी शृंखला आहे, पण त्यांना असं कधी वाटलं नाही
तुम्ही आमदार व्हावा का जिल्हा परिषद सदस्य व्हावा का पंचायत समिती सदस्य व्हावा असं कुणालाही वाटत नाही आजही. पण यांना ऐकवा मिळालं, 2 महिन्यामध्ये आमदार झाले, टर्म पूर्ण झाली, खासदारकी लागली, खासदारकीचं तिकीट पूर्ण करण्यात दिलं, 5 वर्ष खासदार राहिले. समजा पक्षाला काही वाटलं काही असेल त्यांच्याबद्दल कुरकुरे असतील म्हणून असेल, वरच्या नेत्याने निर्णय घेतला, तुमचं तिकीट कापलं, तुम्हाला एवढं काय झालं? तुमच्यावर कोणता अन्याय झाला? पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली, तुम्हाला खासदारकी मिळाली, तर तुम्ही म्हणता जर अन्याय झाला? ही निष्ठा आहे तुमची? आधी सांगितलं तर पक्षाने निर्णय घेतला, मला मान्य आहे, मी पक्षाचं काम करेन. आता दिवसभर तुमचा निर्णय बदलला, गेले दुसऱ्या पक्षांमध्ये, केलं का बालकांच्या ठिकाणी उभं केलं, तिकीट दिलं, सांगा तुम्ही मी एवढं काम केलं. पहिल्या 10 मध्ये मी पार्लमेंटमध्ये आहे, इतके प्रश्न मी विचारले, मग माझा त्यांना सवाल होता, जर तुम्ही एवढं काम केलं, एवढे लोकप्रिय आहात, 5 वर्ष खासदार, 5 वर्ष आमदार, मग आपण का नाही लढला? आपण खासदारकीचं पॉवर त्यांनी तिकीट का नाही घेतलं? उभं राहायचं होतं, लोकांनी ठरवलं असं तुम्ही किती लोकप्रिय आहात, किती मतं आपल्याला पडतील. पण बंधू करण पवारांच्या खांद्यावर तू उभा राह, तू उभा राह. मला कळालं, तिथे सांगितलं होतं मातोशीवर की तुम्ही उभे राहा, तुम्ही खासदार आमदार होते. नाही मी नाही. हा काय काम करून आहे, हा कसं काय करून आपण काय माघारी आलो का? तर त्याला तिकीट दिलं, त्याला उभं केलं. पण मित्र, विषय हा निष्ठेचा आहे. निष्ठा कशी असते? स्मिताताईंकडे बघा, हरिभाऊंकडे बघा. आणि मी म्हणून चालत नाही, इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही. मी तर म्हणेल त्याचं पुण्य संपलं ना, तो आमच्या या पक्षाने बाहेर गेला असेल, पुण्य संपला असेल. तुम्ही आता गेलात बाहेर, आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे. तुम्ही बघा ना आता पुढे भविष्यकाळामध्ये तुमचं भविष्यानं कसं आहे. या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे नेहमी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली. त्यांनी 30-35-35 वर्ष आमदारकी मोडली, 20-20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष, मी आहे म्हणून भाजप, मी आहे म्हणून बँक, मी आहे म्हणून तूट फेरी, हे पक्षामुळे नाही, हे माझ्यामुळे. असे आविर्भावात असणारे नेते आज पुढे थप्पीवर जाऊन म्हटले, बरोबर आहे की नाही? तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते? तुम्ही तर 10 वर्षाचेच आहेत, 30-35 वर्ष जे होते, एकदा पक्षातून हारले, आता कसे हारले काय आपला आत्मप्रशंसा विषय. पण एकदा तुम्ही पडल्या पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल. म्हणजे 35 वर्ष सगळं गेलो आहे काही नाही, तुमची निष्ठा काही नाही पक्षाविषयी. माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. मला वाटतं मित्रो, हा पक्ष आहे म्हणून आपण आहोत, पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे. उद्या कोणी असेल, उद्या गिरीश महाजन असेल, असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही, झिरो आहे. आज मतदारसंघात किती सांगा, काही सांगा, किती काम करा, पण पक्ष हा महत्वाचा असतो मित्र. आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे, आणि म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आज निवडणूक काहीतरी सांगितलं जातं, माझे नातेवाईक एवढे, माझ्या जातीपातीचं असं आहे. स्मिताताईंच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की या बामण आहे, आपण नवीनच शोधती करा. आता ही बाई कधी बाबण झाली, ब्राह्मण आहे म्हणे ती, इतर कास नाव आहे म्हणलं वगैरे झालं म्हणे उदय बापूंचं. हा प्रचाराचा मुद्दा आहे, असा मुद्दा होऊ शकतो प्रचाराचा? अरे तुमचं कर्तृत्व तुम्ही सांगा, तुमच्या पक्षाने काय केलं, तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्यात काय गुण आहे ते तुम्ही सांगत नाही. आणि इकडे जातीपातीवर बोलताय. पण मित्र, ही निवडणूक जातीपातीची नाही आहे, ही निवडणूक पैशाची नाही आहे, ही निवडणूक देशाच्या भविष्याची आहे. गुलाबरावने सांगितलं आणि जर अगदी खरं सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही तुमची आमच्या आपसातल्या भांडणीची नाही आहे, ही गावाच्या भांडणीची नाही आहे, ही जिल्ह्यातल्या भांडणीची नाही आहे, तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक, देशाला महासत्ता करण्याची निवडणूक आहे. पाकिस्तान सरकार आठवतो, गुलाबरावने उल्लेख केला, तुम्ही आठवा 10 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. पाकिस्तान सरकार आठवतो, चिमूटभर आठवतो, तिथे सुई तयार होती स्वतःच्या देशामध्ये, केवढं दम भरायचं आपल्याला, केवढी दादागिरी करायचे. चायना सरकार एवढं मोठं राष्ट्र, बॉर्डरवर आपल्या सैनिकांना कसं भिडायचं, काय काय दमबाजी करायचं. या 8-10 वर्षामध्ये तुम्ही कधी ऐकलं का नाव पाकिस्तानचं? ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव?
काहीच नाही राहील. पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानमध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण हिंदुस्थानातच जायला पाहिजे, विलीन व्हायला पाहिजे. पाक प्राप्त काश्मीरमधल्या लोकांना वाटतं की आम्हाला खायला ब्रेडचा तुकडा नाही, प्यायला पाणी नाही, आम्ही कशासाठी राहू, मुलांच्या शिक्षणाची अवस्था काय झालेली आहे, रोजगाराची अवस्था काय झालेली आहे. आणि ते सुद्धा पाकिस्तान घालते आणि त्याचे इंटरव्ह्यू येत आहेत, मुलाखती येत आहेत. काय राहिलं पाकिस्तानचं? कुठे गेला पाकिस्तान? मोदीजी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून इनका जेव्हा पत्तरस आहे असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला जवाब दिला. आणि आज पाकिस्तान आमच्या समोर कुठे शिल्लक राहिलेलं नाही. आज जगामध्ये आमची जी किंमत आहे, आमच्या देशाची जी किंमत आहे, आमच्या पंतप्रधानची किंमत आहे, त्यात कुणाचीच नाही मित्र. सगळ्या अमेरिकेमधल्या मॅग्नी सर्वे केले, रशियामध्ये झाले, जपान जर्मनमध्ये झाले, युरोपमध्ये झाले, सगळ्यांच्या सर्वेमध्ये देशातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोण? नरेंद्र दामोदर मोदी आमचे पंतप्रधान. हे एक नंबरवर आहेत, एक नंबरवर जगाच्या पाठीवर. ते मी देशातलं बोलत नाहीये. आणि म्हणून असे पंतप्रधान आम्हाला मिळाले, त्यामुळे आम्ही सगळे नशिबवान आहोत. आपण या पक्षाचे शिलेदार आहोत. तुमच्या भरोशावर ही निवडणूक आपण याकडे घेणार आहोत. वेळ खूप झालेला आहे, खूप बोलायला बोलतोय, पण आज तेवढा वेळ सुद्धा नाहीये. सगळ्यांना घरी जायचंय, लांबवरपर्यंत जायचंय. मला सुद्धा रात्री नांदेडला निघायचं, म्हणतो उद्या रामनवमी, म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून. महाराष्ट्रावर फिरायचंय, पण आता तुमची जबाबदारी आहे. गुलाब भाऊंना बाहेर जावं लागेल, अनिल दादांना बाहेर जावं लागेल. वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही आहोत, युती मधल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही सगळे फिरू, आम्ही सगळे राहू असं होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्ते आहात. ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्हाला एक निवडणूक लढायची आहे. लीडच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं, काही चिंता नाही. आपण सगळे एक झालो ना, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ते शिवसेना आहे, ते आरपीआय आहे, कवाडे गट आहे, जनता पक्ष आहे, मनसे आपल्या सोबत आहे, आपण सगळे एकत्र झालो तर मला वाटतं मत सुद्धा मोजता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि तुम्हाला खोटं नाही वाटत, माझं मागे लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये मी देशातलं म्हणणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेर या दोन जागा सर्वाधिक मताने निवडून आल्या तुम्हाला दिसतील. सर्वाधिक मताने मी आकडा सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नंबर एकची मतं ही आपल्या जिल्ह्यातील दोघी जागींना या ठिकाणी मिळालेली असतील. हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल चार दिनला त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये. आणि म्हणून मित्र आपण कामाला लागायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. अगदी शेवटच्याच मुद्द्यावर मी येतो. अनेक मुद्दे अजून आहेत. स्मिताताईच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो. अनेक लोक विचारतात हो तिकीट बदलणार आहे का, तिकीट बदलणार आहे का. तसं मागच्या टायमाला झालं, यावेळेला मागच्या टायमाला विचार काय नाही. यावेळेला तिकीट कदापि बदललं जाणार नाही. यावेळेला आमच्या उमेदवार स्मिताताईच राहणार आहे. अपप्रचार केला जातो विरोधकांकडून, अपप्रचार केला जातो, जातीचा केला जातो, पातीचा केला जातो, त्याचं तिकीट बदलणार म्हणून केला जातो. पण मी अतिशय दाव्याने सांगतो, खात्रीने सांगतो की स्मिताताई तिकडे उमेदवार आहेत आणि लक्षात येईल तिकडचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार आमच्याकडे ठरलेले आहेत. दोन्ही महिलांना मी या व्यक्ती प्राधान्य दिलं आहे. आणि म्हणून या मागणीचा आपण अजिबात करू नका. गुलाब भाऊ सांगितल्याप्रमाणे इकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, आपापल्या गावाची जबाबदारी घ्या. आपण अतिशय चांगली रचना केलेली आहे. भाजपमध्ये अतिशय सूक्ष्म 50 प्रमुख 20 लोकांची यादी आहे. हे 20 लोक याकडे हेच पाहिजे फक्त. कुठे जायचं नाही तू? बूथ प्रमुख आहेत, वॉरियर आहे, सुपर वॉरियर आहे. इतका बारीक सूक्ष्म सगळी रचना झालेली आहे की आपण कल्पनाही करू. एकेका मतदारसंघामध्ये 25-25-30 हजार कार्यकर्त्यांची टीम आहे. एक फोन केला की जेवढे कार्यकर्ते येतील. सगळे ऑनलाईन सगळे जगाला जुडलेले आहेत. सोशल मीडियामध्ये सगळ्यांना रोज जुडलेले आहेत. सगळ्यांना दिल्लीहून फोन येतात, सगळ्यांना मुंबईत फोन येतात. मला वाटतं आपण जर आपलं काम चोखपणे केलं, जबाबदारीने केलं, तर मला वाटतं आकडा आपला कुठल्या कुठे जाईल. लग्न तिथं आहे, लग्नामध्ये आपण जातो फिरतो. मोदींनी काय केलं, काय सगळं गुलाबांनी सांगितलं, अनिलांनी सांगितलं, सगळ्या आमदारांनी सांगितलं, सगळ्या नेत्यांनी सांगितलं. मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही. पण एकच सांगा, या देशाला महासत्ता करायचं असेल, या देशाला विश्वगुरू करायचं असेल, तर एकच पर्याय मोदीजी. माझा नातेवाईक, माझा गाववाला, माझ्या ओळखीचा आहे, माझ्या पाठीला जाऊ द्या. मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे, त्या देशाला महासत्ता करायचं आहे. बाकी कामं होत राहतील. विमानतळ होतील, मेडिकल कॉलेज झाले, त्याला 1500 कोटीचं धरणं होतील, काय जिम होतील, 150 कोटीच्या रस्ते आपण जिकडे पहा तिकडे काय झालेले आहेत. पूर्वी आम्ही फॉरेन मध्ये जायचो तेव्हा आम्हाला कौतुक वाटत होतं, सिमेंटचे रस्ते कसे काय,
आता इथे कुठे जा, अख्ख्या महाराष्ट्रावर फिरा, देशभर फिरा, कुठेच रस्त्याला खड्डा नाही. चार पंच रस्ते झाले, सहा पंच रस्ते झाले, तेवढा बदल झालेला आहे. तरी समोरचे लोक म्हणतात मोदींनी काय केलं, काय बोला. आणि असा राष्ट्राचा रस्ता इतक्या खाली गेलेला आहे. तुला भाऊ परवा तुमच्या माजी नेत्याचं भाषण मी ऐकत होतो, काय काय बोलताय, नकली सेना म्हटल्याचा त्यांना एवढा राग आला की त्यांनी इतका अपशब्द पक्षाबद्दल वापरला, नेत्याबद्दल वापरला, की तुम्ही ते वापरले नाही. मी मुलाखतीमध्ये सांगितलं माझ्या त्यांच्यामध्ये अपेक्षा नाही होईल, तुमच्याकडे अपेक्षा नाही. आपण काय बोलतोय, पण तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये आहात, तुम्ही निराश आहात, पण बोलताना आपण काय शिव देतोय, किती अपशब्द वापरतोय, त्याचं भान मला वापरतो मला पाहिजे असं वाटतं. तुमच्याकडून अपेक्षा नाही, ते तुमचं भांग देणारा कोंबडा त्याला बोलू द्या, काय बोलायचं असेल ते तो बोलेल, सकाळपासून तो कुसकु करत राहतो. पण तुमच्याकडून अपेक्षा नाही लोकांना, जनतेला अजूनही. कारण आपण बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांचे वारसदार आहात, त्यांना वापक होत, त्यांनी बोलायला सगळं हस्त्यावर घ्यायचे, गमतीत घ्यायचे, पण आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये. आणि म्हणून मला वाटतं राष्ट्राचा स्तर कसा चांगला राहील याची काळजी सगळ्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. जास्त उभ्यांनी घेणार नाही. स्मिताताई यात आपले उमेदवार राहतील यापासून कोणी मनामध्ये शंका ठेवायचं नाही. त्यांचा प्रचार आपल्याला करायचा आहे, त्यांना मताधिकार देऊन आणायचं आहे. आणि मतदान फॉर्म म्हणजे आपला निवडणुकीचा फॉर्म हा 25 तारीख आपली शेवटची आहे, 25 तारीख आपली शेवटची आहे. आपल्याला किती तारखा आपण काढलेल्या होत्या, मीचा त्यांनी मुहूर्त काढलं होतं 22 तारखेचा, 22 तारखे. पण 22 तारखेला लग्न इतके, लग्नतीच एवढी मोठी आहे. आणि परत कांटोसाचे कार्यक्रम एकच होतो, सगळ्या दूर कांटोसाचा कार्यक्रम आहे. मला कार्यकर्त्याला भाऊ हा पट्टा माझा पत्रिकेचा 100 वर्षाचा पत्रिका 22 तारखेचा आहे. कांटोसाचे कार्यक्रम सगळीकडे आहेत, कार्यकर्ते येतील कसे फॉर्म भरायला. आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी कुठे असेल, कुठे असेल, जळगावला असेल. सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचं रेकॉर्ड आपल्याला यावेळेला तोडायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे 25 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे, शेवटचा दिवस आहे. 25 तारीख स्मिताताईंचा फॉर्म भरायचा आहे आणि रक्षाताईंचा फॉर्म भरायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला गर्दीचं रेकॉर्ड त्या जळगाव शहरामध्ये करायचं आहे. विरोधकांनी प्रचारात बंद केला पाहिजे की बाबा काय करायचं, लाखाच्या वर लोक तर नुसते इथे फॉर्म भरायला आले, मग आता मग मागायचे कोणाकडे, जायचं कोणाकडे, हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे, त्या पोटामध्ये गोळा आला पाहिजे. त्यांची बडबड विडो जाऊन द्या आपल्याला, अनेक लोक म्हणजे त्यांना उत्तर द्या, उत्तर द्या. पण अशा लोकांना काय उत्तर द्यायचं, यांना काय उत्तर द्यायचं, आपण यांना उत्तर आपण द्यायचं, ते मतदानातून द्यायचं आहे. आणि निवडणुकीच्या दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वर गर्दी आपल्याला आणायची, लाखाच्या वर. त्याच्यामध्ये कुठे आहे की होता का म्हणे, जेवढ्या गाड्या घोड्या काय असतील असतील आपल्या खासगी बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून 25 तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं. आणि एक नवीन रेकॉर्ड मतांचं आपण करू, पण फॉर्म भरताना सुद्धा एवढं रेकॉर्ड कुठे महाराष्ट्रात धरत असेल ते रेकॉर्ड आपल्याला कडी करायचं आहे. 25 तारखेला आपल्याला 1 वाजता 12:30 पर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय, जेवण खावण करू द्यायचंय. आणि 1 लाख लोक आल्यावर सगळं गोंधळ होऊ नये, तेवढी व्यवस्था आपल्या करता येणार नाही. आणि सगळ्यांनी त्याच्या 11:30 जरी घरून निघाले तर 1 तासामध्ये सगळे येतात, हा गुरुच्यातील 1.5 तास लागेल. पण 12:30 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं. आणि त्या दिवशी आपली सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी त्या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना या ठिकाणी दाखवावी एवढंच आवाहन मला या प्रसंगी करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.